राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची उद्या मुंबईत ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. मात्र आता रोहित पवारांसाठी खुद्द शरद पवारच मैदानात उतरले आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे रोहित पवारांच्या समर्थनासाठी म्हणून उतरलेले आहेत. शरद पवार हे आपल्या पक्ष कार्यालयामध्ये पक्ष कार्यालय जे त्यांचं आहे मुंबईतल्या ईडीच्या ऑफिस जवळच आहे. तेव्हा रोहित पवारांची चौकशी होईपर्यंत शरद पवार हे मुंबईतल्या पक्ष कार्यालयातच बसून राहणार आहेत. तर सुप्रिया सुळे या रोहित पवार यांना ईडीच्या ऑफिसपर्यंत सोडायला जाणार आहेत. दुसरीकडे शरद पवार गट ईडीच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. तर नितेश राणेंनी यावरून राष्ट्रवादी पवार गटावर निशाणा साधलेला आहे. मीही माझ्या लहान मुलगा जो 8 वर्षाचा आहे त्याला कधी कधी शाळेत सोडायला जातो. चिंता वाटते की लहान मुलाला काय होऊ नये म्हणून. तसा अगर लहान रोहित पवार चेंबूड पुसत पुसत अगर ईडी कार्यालयात जात असेल तर पवार साहेबांना काळजी असेल. अन्य वेळी बाहेर मोठ्यातल्या मोठ्या बाता करायच्या, देशभरातल्या सगळ्या देश काय विदेशी विदेशमध्ये पण मुद्द्यांवर आपलं मत प्रकट करायचं आणि स्वतःवर ईडी कार्यालय झाल्यावर मग तमाशे करायचे. हेच काम चाललंय.